नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे मॅथमॅक्स ट्युटोरियल या चॅनलवरती. आणि आपण पाहतोय कॉम्प्लेक्स नंबर. तर पाठीमाग आपण कॉम्प्लेक्स नंबरचा आपण एक्सरसाइज 1.4 पाहिलेला आहे ना, आणि तो समाप्त झालेला आहे. आणि आज जो आपण बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत तो आहे क्यूब रूट ऑफ युनिटी. आता युनिटी म्हणजे काय? वो वन. ओके, आता मग क्यूब म्हणजे नेमकं काय? तर एक्सचा कितवा घातांक येईल? सपोज 3 येईल का? हां, जसं एक्स स्क्वेअर म्हणजे म्हटलं काय येतं, हो एक्सचा काय येतो दुसरा घातांक येतो, तसा क्यूब म्हटलं की एक्सचा काय येणार तिसरा घातांक येईल का? हां, तर आपण बेसिक कन्सेप्ट सुरुवात करूया नेमका काय असणार आहे. तर क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे नेमकं काय असणार आहे, ठीक आहे. तर आता क्यूब रूट ऑफ युनिटी, युनिटी म्हणजे काय? तर वन. ओके, मग इथं मी म्हणतो लेट एक्स बी द, असं म्हणू, लेट एक्स बी द क्यूब रूट ऑफ युनिटी, असं म्हणू, रूट ऑफ युनिटी. आता युनिटी म्हणजेच काय म्हणतोय मी? हा येस, काय म्हणतोय? तर वन असतं. ओके, मग आता एक्स क्यूब इज इक्वल टू काय येईल? वन येईल. ओके, आता जो प्लस वन आहे मी इकडे एल एच एस साईडला घेतला तर काय येईल? एक्स क्यूब मायनस वन इज इक्वल टू काय होईल? झिरो होईल. ओके, आता हे जे किती फॅक्टर पडतील? हो येस, टू फॅक्टर पडतील. हा, म्हणजे एक फॅक्टर कुठला येईल तुमचा? एक्स मायनस वन. आणि दुसरा फॅक्टर काय येईल? एक्स स्क्वेअर बरोबर प्लस एक्स, आणि प्लस काय येईल? वन येईल का? येस. ओके, आता हे जे फॅक्टर पडतात, आता एक्स इज इक्वल टू काय येईल? वन, ऑर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन हा इज इक्वल टू झिरो. आणि इकडं पण काय येणार? इक्वल टू झिरो येईल. ओके, म्हणजे हा एक फॅक्टर झाला एक्स इज इक्वल टू वन. आता एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो जे फॅक्टर येतात का? पडत नाहीत. ओके, मग अशा वेळेला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जर फॅक्टर पडत नसतील तर आपण काय करतो? एक हा सोल्यूशन आहे ते आपण कुठला फॉर्म्युला वापरतो? तर एक्स इज इक्वल टू हा मायनस बी प्लस मायनस काय म्हणतो? हा बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, आणि डिवाइड काय लिहितो आपण? टू ए लिहितो का? ओके, मग जर हे कम्पेअर केलं आपण, ओके, म्हणजे कशाबरोबर कम्पेअर करणार हे इक्वेशन तुम्ही? हा, हे महत्त्वाचा पार्ट आहे की नाही? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स आणि प्लस सी इज इक्वल टू झिरो बरोबर काय करणार? कम्पेअर करणार का नाही? हा, मग आता ए इज इक्वल टू इथं व्हॅल्यू काय येईल आपली? वन येईल. हा, बी इज इक्वल टू काय येईल? वन येईल. आणि सी इज इक्वल टू पण व्हॅल्यू काय येणार आहे? वन येणार आहे. येस. ओके, मग जर आता एक्स इज इक्वल टू जर मी इथं व्हॅल्यू पुटअप केली तर काय होईल? हा, मायनस काय येणार? वन प्लस मायनस. ओके, बी स्क्वेअर म्हणजेच वनचा काय येणार? स्क्वेअर. हा, त्यानंतर मायनस फोर ए सी वन इंटू काय येणार? वन येणार. आणि डिवाइड काय येणार? टू इंटू वन. येस. ओके, मग आता एक्स इज इक्वल टू, हा कॉन्सन्ट्रेट करा, मायनस वन. ओके, प्लस मायनस वन मायनस है की नाही? फोर ए सी म्हणजेच काय? फक्त येईल फोर येईल. आणि ह्याला डिवाईडमध्ये काय येईल? टू इंटू वन म्हणजेच काय येणार आहे? टू येईल. येस. ओके, आता एक्स इज इक्वल टू मायनस वन प्लस मायनस, आता हे काय येते? निगेटिव्ह काय येते? थ्री येते का? हा येस. आणि डिवाईड काय येते? टू. आता हा निगेटिव्ह थ्री डायरेक्ट आउटसाईड येईल का? हो, तर येणार नाही आहे. मग आपण एक बेसिक कन्सेप्ट हा कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पाहिला होता की हा काय, तर मायनस वन इज इक्वल टू अंडर रूट मायनस वन इज इक्वल टू काय असतो? येस, आयोटा असतो का? येस. ओके, म्हणजे हे आपलं पाठीमागं झालेलं आहे. मग ह्या बेसिक कन्सेप्टचा आपण काय करणार आहोत? ही जर काय करणार आहोत? यूज करणार आहोत. हा, मग एक्स इज इक्वल टू काय येईल? हा, मायनस वन प्लस मायनस काय करणार मी? हा, रूट थ्री हा सेपरेट असा लिहू शकतो, आणि इंटू मायनस वन हा लिहू शकतो, आणि डिवाइड काय येणार? टू. म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस वन बरोबर प्लस मायनस, आता रूट थ्री, आता अंडर रूटमध्ये मायनस वन म्हणजेच काय? आयोटा. मग आयोटा आपण आउटसाईडला घेतो, आणि रूट थ्री काय करू? आय तसंच ठेवूया, आणि आयोटा त्याला अटॅच करू, आणि डिवाइड टू. ओके, मग एक्स इज इक्वल टू किती आले? हो, दोन फॅक्टर आले, मायनस वन प्लस मायनस, दोन फॅक्टर आहेत. एक प्लस व्हॅल्यू आहे रूट थ्री आयोटा, आणि डिवाइड काय आहे? टू आहे का? हो, हा, मग एक्स इज इक्वल टू मायनस वन आणि प्लस मायनस हे काय झाले? दोन फॅक्टर, आणि हा एक फॅक्टर, म्हणजे किती झाले? तीन फॅक्टर झाले. मग मी इथं असं लिहू शकतो एक्स इज इक्वल टू वन. ओके, त्यानंतर मायनस वन प्लस रूट थ्री आयोटा डिवाइडेड टू, असा एक फॅक्टर लिहू शकतो ना? येस. ओके, त्यानंतर मायनस वन मायनस रूट थ्री आयोटा आणि डिवाइड टू. ओके, आता थोडंसं इथं ऑब्झर्व करा तुम्ही की एक्स इज इक्वल टू वन, ठीक आहे, आता हा प्लस आहे, आणि इथं मिडलला साईन काय? हो, निगेटिव्ह आहे. म्हणजेच काय ह्याचा तो काय? येस, कंजुगेट आहे का? आहे का कंजुगेट? आहे का? येस. ओके, समजलं का तुम्हाला हे? इथपर्यंत कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला का? तर हे आपण काय केले? तीन फॅक्टर काय केले? फाईंड केले.
ओके आता अपन हमें का करूँ थोड़स हेला नोटेशन देव आता हे कंजुगेट है लक्षा घया हा है का हेचा का तो कंजुगेट है कि हेचन का तो कंजुगेट है मजे एकमेका वरती का अवलंबून है का नहीं हाँ यस ओके तीन फैक्टर का करा नोट डाउन करूँ घया और नंतर कन्सेप्ट पुढ़ नेक्स्ट ओके चला नोट डाउन करूँ घया क्विक मे हाँ इतपर्यंत समझ सगळ्यांना ठीक है आता अपन थोड़स का करूँ हाँ पाठ पुढ़ घेऊया म्हणजे तुम्हार लक्षा ठीक है यस ओके ओके आता मी काय म्हणतो लेट हा सपोज x = 1 आहे ह्याला काय मी म्हणतो ओमेगा म्हणतो काय म्हणतो मी ओमेगा आता कारण काय ह्याचा काय हे बघा रियल नंबर आहे हा कॉम्प्लेक्स नंबर आहे इथं पण रियल नंबर आहे हा कॉम्प्लेक्स आहे ह्याचा हा काय येतो कंजुगेट आहे का ठीक आहे तर मी काय म्हणतो लेट सपोज ओमेगा इज इक्वल टू असं म्हणतो मायनस वन प्लस रूट थ्री आयोटा आणि डिवाइड काय करतो टू करतो ठीक है आता जर मी हा ओमेगा जर स्क्वेर के हेचन का लगे माला हा स्क्वेर करा लगे का मजेच का हा माइनस वन प्लस रूट थ्री आयोटा आ डिवाइडेड टू आय करते मी स्क्वेर करते इतपर्यंत लक्षा आल का कन्सेप्ट आल का लक्षा हाँ ठीक है आता पा इम्पॉर्टंट है पॉइंट इतना पड़े आता हेच स्क्वेर कराएगा हा टू का स्क्वेर गेल हाँ वन बाय फोर ओके आता इन ब्रैकेट मे मी का हेचा स्क्वेर करते ए प्लस बी आ ब्रैकेट स्क्वेर इज इक्वल टू का ए स्क्वेर प्लस का टू टाइम्स ए बी आ प्लस का बी स्क्वेर यार का ओके मग हा प्रमाण मी का स्क्वेरिंग करते मग हा माइनस वन का स्क्वेर अपने हाँ इतना ओके माइनस वन स्क्वेर ओके प्लस टू ए बी टू ए मजेच का माइनस वन आ बी मजेच का आप रूट थ्री का आयोटा यार प्लस ठीक है प्लस तेजन हा रूट थ्री आयोटा का लगे अपने हाँ का लगे स्क्वेर लागल आणि ब्रैकेट कंप्लीट यस ओके मग काय येईल वो हाँ वन बाय फोर सिंप्लिफिकेशन प्रोसेस माइनस वन का स्क्वेर का ऑलवेज का प्लस वन ही ठीक है त्याच्यानंतर काय येईल हाँ प्लस त्याच्यानंतर प्लस माइनस का हाँ यस माइनस टू माइनस येईल हाँ ओके हे तर निगेटिव साइन आलं टू रूट थ्री आयोटा त्याच्यानंतर प्लस आता रूट थ्री आयोटा स्क्वेर का येईल वो हाँ काय येणार रूट थ्री निघून जाईल म्हणजेच काय येणार फक्त थ्री आणि इथं काय येईल आयोटाचा स्क्वेर येणार ओके बट लक्षात घ्या बट आयोटा स्क्वेर इज इक्वल टू काय आपल्याला माहिती आहे माइनस वन माहिती आहे ठीक आहे म्हणजेच काय येईल वन बाय फोर ओके त्याच्यानंतर वन माइनस टू रूट थ्री आयोटा आणि इथं काय निगेटिव्ह साईन येईल का रूट थ्री निगेटिव्ह साईन येईल रूट थ्री ओके इथपर्यंत समजलं तुम्हाला हां ठीक आहे ओके आता हे फॅक्टर आलेले इथं लक्षात ठेवा आपण एक्स इज इक्वल टू काय वन त्याच्यानंतर आपलं आहे माइनस वन प्लस रूट थ्री आयोटा डिवाइडेड टू माइनस वन माइनस रूट थ्री आयोटा आणि डिवाइड काय टू आहेत ओके यस ओके आता हे जर मी सिंप्लिफिकेशन केलं तर काय येईल वन बाय फोर यस आता वन माइनस रूट थ्री आपलं सॉरी वन माइनस थ्री म्हणजेच काय माइनस टू ओके त्यानंतर माइनस टू आणि रूट थ्री आयोटा ठीक आहे आता ह्याच्यातून कॉमन घ्या हाँ कॉमन काय येतोय माइनस टू 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 घेतलं तरी काय हरकत नाही टू कॉमन घ्या ओके मग टू डिवाइड फोर आणि कॉमन जर घेतलं तर काय येईल माइनस वन माइनस रूट थ्री काय येणार आयोटा ओके आता ह्याला जर डिवाइड केलं तर काय येईल तर टू येईल ओके म्हणजे ह्याला डिवाइड शॉर्ट केलं काय आला टू आला म्हणजेच काय आला ह्या ओमेगाचा स्क्वेअर इज इक्वल टू लक्षात घ्या आता ओके मग देअरफोर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं माइनस वन माइनस रूट थ्री आयोटा आणि डिवाइड काय आलं आपलं टू आलं का ओके मग आता ही व्हॅल्यू कशाची वो येस शॉका हिथंच दिसती का व्हॅल्यू कंजुगेट आहे का ओके म्हणजेच काय तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं माइनस वन माइनस रूट थ्री आयोटा काय आलं टू आलं का म्हणजे ह्या ओमेगा म्हणजे घेताना मी हा ओमेगा घेतला लक्षात घ्या त्याचा जर स्क्वेअर केला तर काय आला हा ओमेगा आला ह्याचा अर्थ काय तर एक्स इज इक्वल टू वन म्हणजे हा त्याला नोटेशन मी काय दिलं ओमेगा दिलं आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर हीच काय आली त्याचा कंजुगेट तोच आला म्हणजेच काय झाला हा ओमेगा स्क्वेअर लक्षात घ्या काय झाला ओमेगा स्क्वेअर तर हा हा असा काय कन्सेप्ट आहे लक्षात घ्या ओके मग एक्स इज इक्वल टू वन ओमेगा इज इक्वल टू मी काय म्हणणार मग माइनस वन प्लस रूट थ्री आयोटा डिवाइड टू म्हणणार आणि ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणणार मी हा माइनस वन माइनस टू रूट थ्री आयोटा डिवाइड काय म्हणणार टू म्हणणार ओके आणि जर आपण जर ह्याला मी ओमेगा म्हटलं तर काय येणार हा ओमेगा स्क्वेअर येणार ओके म्हणजे एकमेकावरती काय दीज आर द रिलेटेड आहेत अवलंबून आहेत आलं का लक्षात हा हा फॅक्टर लक्षात आला का तुमच्या हा कन्सेप्ट लक्षात आला ना ठीक आहे तर नोट डाउन करून घ्या आणि मग नंतर कन्सेप्ट आपण जो आहे तो प्रॉपर्टीज ऑफ हा वन ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज आपण घेणार आहोत यस ओके चला नोट डाउन करून घ्या क्विक मध्ये आता आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ वन ओमेगा अँड
ओमेगा स्क्वेअर. तर ऑलरेडी आपल्याला झालंय की ओमेगा इज काय असतो, क्यूब रूट ऑफ युनिटी असतो. युनिटी म्हणजेच काय असतो, वन. म्हणजे ओमेगा क्यूब इज इक्वल टू काय असतो, वन असतो. ओके, आता ओमेगा मायनस वन आणि ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस वन इज इक्वल टू काय, झिरो. ओके, आता ओमेगा इज इक्वल टू वन, नॉट इक्वल टू वन, कारण ओमेगाला ही प्रॉपर्टी नाही आहे, कुठंच आपण इथं व्हॅल्यू ती हां यूज करणार नाही, म्हणून ओमेगा इज नॉट इक्वल टू वन. आता ओमेगा स्क्वेअर ही प्रॉपर्टी आपण यूज करणार, म्हणजे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस वन इज इक्वल टू काय असतो, तर झिरो असतो का, हा. ओके, मग आता ओमेगा क्यूब इज इक्वल टू आपण काय म्हणतोय, वन म्हणतोय. मग आता ह्याचं जर डिस्ट्रीब्युशन मी असं केलं, ओमेगा क्यूब म्हणजेच काय येणार, ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा इज इक्वल टू वन असं लिहू शकतो. मग ह्या प्रॉपर्टीवरनं मी दोन प्रॉपर्टी काय केल्या, हां. ओके, म्हणजे ओमेगा क्यूब इज इक्वल टू वन वरनं मी दोन प्रॉपर्टीज तयार केला. एक काय केलं की ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा इज इक्वल टू काय असणार, वन असणार. म्हणजेच काय येईल, हां, ह्याचा अर्थ काय, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू वन अपॉन काय येणार, हां, ओमेगा येईल का, म्हणून मी इथं ही प्रॉपर्टी पुटअप केली. ओके, त्यानंतर ओमेगा तसंच इथं ठेवा, म्हणजे काय, ओमेगा इज इक्वल टू वन अपॉन काय येणार, ओमेगा स्क्वेअर, म्हणजे ही एक प्रॉपर्टी मी तयार केली. ओके, तर ह्या व्हॅल्यू काय महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू वन अपॉन ओमेगा, ओमेगा इज इक्वल टू वन अपॉन ओमेगा स्क्वेअर. त्यासाठी कुठले फॅक्टर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, लक्षात घ्या. तर हे फॅक्टर काय करायचे आहेत, हा ओमेगा क्यूब, म्हणजे हा हा इम्पॉर्टंट आहे आपला, ओमेगा क्यूब इज इक्वल टू वन. ओके, आता ओमेगा क्यूब इज इक्वल टू वन म्हणजे ह्याच्यामध्ये जर कुठलीही प्रॉपर्टी आपण थ्री टाइम्स एन केलं, लक्षात घ्या, थ्री टाइम्स एन केलं तर इज इक्वल टू काय येणार, वनच येणार. ओके, म्हणजे उदाहरणार्थ असं करा, बघा यांची किंमत तुम्ही टू घ्या, थ्री इंटू टू. ओके, म्हणजे ओमेगा काय आला, सिक्स आला, मग ओमेगा सिक्सची काय व्हॅल्यू, वनच येणार. ओके, आता ही कशी, तर ओमेगा सिक्स म्हणजेच काय, तर ओमेगा क्यूब इंटू काय येणार, ओमेगा क्यूब, मग वन इंटू वन इज इक्वल टू काय येईल, वन येईल का, म्हणून इथं घेताना प्रॉपर्टी काय घेतली, थ्री टाइम्स एन, म्हणजे कुठली एनची व्हॅल्यू घ्या. आता सपोज ओमेगा इज इक्वल टू थ्री, सपोज फोर घ्या, म्हणजे जर कितील ओमेगा ट्वेल्वची किंमत काय असणार, वनच असणार. जसं आपण पॉवर ऑफ आयमध्ये घेतलं होतं, हा यस, सेम तसंच आहे इथं पण, काय आहे पॉवर ऑफ क्यूब ऑफ रूट युनिटी, म्हणजे ही पण काय एक प्रकारची मॅजिक आहे, जादू आहे, आलं का लक्षात. ठीक आहे, म्हणजे फॉर्म्युला त्याच्यावरनं तयार मी कसं केला, मग हा, तर ओमेगा थ्री टाइम्स एन इज इक्वल टू वन तयार केला. ठीक आहे, येस, ओके. आता ओमेगा रेस टू फोर म्हणजे काय येईल, हो हा, ओमेगा क्यूब आणि इंटू काय येईल, ओमेगा येईल का, येस, ओके. ओमेगा क्यूब म्हणजेच काय, युनिटी वन आहे आणि परत काय येतो, ओमेगा. ओके, म्हणजेच काय व्हॅल्यू आली त्याची, ओमेगा आली. ओके, मग आता लक्षात घ्या, आता हे फॉर्म्युला तयार मी कसं शकतो, करू शकतो ह्याचा, तर ओमेगा थ्री एन, म्हणजे ह्याच्यामध्ये किती काय ॲड करायला लागेल, एन करायला लागेल काय ॲड, येस, ओके, त्यावेळेला व्हॅल्यू काय येणार त्याची, ओमेगा येणार, लक्षात घ्या, थ्री टाइम्स एन आणि प्लस वन ॲड केलं की काय येणार, ओमेगा येईल. ओके, आता ओमेगा रेस टू फाईव्ह म्हणजेच काय, हा तर ओमेगा क्यूब, ओके, आणि इंटू ओमेगा स्क्वेअर, म्हणजे परत बघा इथं एक ओमेगा, परत इथं स्क्वेअर आला, म्हणजे एक टर्म ओमेगा काय वाढली, एक टर्म वाढली का नाही, येस, ओके, म्हणजे ओमेगा क्यूब इज इक्वल टू वन आणि इंटू काय, ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच काय, आता हा फॉर्म्युला जनरलमध्ये मी कसा लिहू शकतो, हा ओमेगा थ्री टाइम्स एन आणि प्लस किती करायला लागेल, टू. ओके, कारण इथं सिंगल ओमेगा आहे, इथं किती, ओमेगा स्क्वेअर, म्हणजे डबल ओमेगा आहे, म्हणजे इथं प्लस टू केलं की ओमेगाची व्हॅल्यू आपली काय येणार, ओमेगा स्क्वेअर येणार, आलं लक्षात. तर हे फॉर्म्युले काय करायचे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. आणि महत्त्वाची एक प्रॉपर्टी आहे ती म्हणजे काय, तर ओमेगाचा जर कंजुगेट काढला तर इज इक्वल टू काय येतो, तो ओमेगा स्क्वेअर येतो, काय येतो, ओमेगा स्क्वेअर. और दुसरी एक प्रॉपर्टी आहे, और दुसरी एक प्रॉपर्टी आपण, हां, इथे बघा एक प्रॉपर्टी दिली मी, ओमेगा, लक्षात घ्या, स्क्वेअर आणि त्याचा कंजुगेट इज इक्वल टू काय असतो, ओमेगा. म्हणजे ही एक प्रॉपर्टी आणि ही एक प्रॉपर्टी काय आहे, महत्त्वाची आहे, तुम्हाला यूज करायची. तर एम एस टी सी टी साठी पण महत्त्वाची, आताच्या तुमच्या इलेवनच्या एक्झामसाठी सुद्धा काय आहे, इम्पॉर्टंट आहे. तर हा कन्सेप्ट तुम्हाला बेसिक समजला आहे का, हा, काही शंका आहेत का कुणाला, नाहीत ना, येस, ओके. तर ही महत्त्वाची आहेत, लक्षात घ्या, ओमेगा क्यूब इज इक्वल टू वन म्हणजेच त्याला किती न एन कुठल्याही मल्टिपल जरी केलं तर काय येणार, वन येणार. जसं पॉवर आपण आयमध्ये केलं तर की फोर, फोर आय रस टू फोर घेतलं होतं आपण, हा, त्याला कितीही मल्टिपल केलं तरी काय किंमत येणार त्याची, वनच येणार का नाही, हा, सेम तसं इथं क्यूबला आहे, लक्षात घ्या, तिथं फोरला इथं काय होती, क्यूबला, हाच फरक आहे. मग ओमेगा क्यूब इज इक्वल टू काय, वन. ओके, मग थ्री टाइम्स एन कितीनं मल्टिपल करून त्याची किंमत काय असणार आहे, वन असणार आहे. आता ओमेगा रेस टू फोर म्हणजे एक पॉवर त्याच्यामध्ये काय केलं आपण, वाढवली, त्याच्यामुळे काय आलं ह्याच्यामध्ये, थ्री एन प्लस काय केलं आपण, वन केलं. तर ओमेगा रेस टू आता किती आलं, फाईव्ह, म्हणजे इथं कितवी पॉवर वाढली, दोन पॉवर वाढली. ओके, म्हणून इथं काय केलं आपण, टू पॉवर
वाढली म्हणजेच ती जी काय असणार ओमेगा आणि हे जी काय असणार ओमेगा स्क्वेअर असणार. ओके, तर हा बेसिक कन्सेप्ट आजच्या तुम्हाला जर चांगला योग्य प्रकारे समजला असेल हां तर काय करायचं, हा यस लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय, यस.